मध्यवर्ती गुन्हे शाखेनं पंचवटीतील शरद पवार मार्केट येथून एका पिस्तूलधारी तरुणास अटक केली आहे. चेतन यशवंत इंगळे असे त्याचे नाव असून तो पंचवटीतील कर्णनगर येथील रहिवासी आहे. चेतन इंगळे हा शरदचंद्र पवार मार्केट यार्ड या भागामध्ये संशयास्पद स्थितीत असून त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गायकर माळी, हवालदार शेरखान पठाण, संजय गामणे, समीर चंद्र मोरे, संदीप पवार, रणजित ठाकूर यांनी सापळा रचला आणि चेतन इंगळे याला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता एक गावठी बनावटीचा कट्टा मिळून आला. यावेळी दोन जिवंत कारदुसे देखील मिळून आले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.